हेलो। हाँ हाँ बोला सर। नाव का मैडम, तुमसे पूर्ण सांगा था मला। माधुरी अशोक खडे सांगोला। अच्छा, कुठून बोलते तुम्ही? सांगोला, काय मदत हवी तुम्हाला? माझे त्या माणसाकडे आता मी पैसे दिले होते हो त्याला, कुठल्या माणसाला? त्याचं फायनान्स होतं कोरोना काळाच्या आधी दोन चार किती वर्षाखाली, पैसे? थोडं थोडं म्हणजे थोडं तुम्ही का व्याजन दिलेत का असं घरगुती हाँ वापरासाठी? व्याजाने दिलं होतं, अच्छा बर, किती दिले थोडं त्यांना तुम्ही? थोडं दिलं होतं, थोडं थोडं दिलं होतं, 25 लाख लोकांकडनं घेऊन दिले सर मी। अरे बापरे, 25 लाख रुपये! हो कुठल्या विश्वासावर दिलाय तुम्ही? काय करायचं, त्यांना आता विश्वास ना कोण कळला तर आपल्याला जवळच नफा, व्यक्ती आहे कोण तुमच्या का ते? नाही, जवळचं कोण नाही बघा, फायनान्स होता त्याचा, म्हणजे का पाहुण्यातला आहे का जवळ का पाहुण्यातलं बाकी? नाही कोण नाही कोण नाही, असं असं तुम्हाला त्यांना असं फक्त ओळखीवर दिलेल्या? ओळखीवर आणि विश्वासानं त्यांना गळा किती कापला वर्ष झालं होता, पैसे देऊन? 4 वर्ष कोरोना काळाच्या आधीपासून व्यवहार चालू होता बघ। 4 वर्षाच्या अगोदर? बापरे, 25 लाख रुपये थोडे थोडे करून असे 25 लाख रुपये दिला? हाँ कुठल्या विश्वासावर दिला तो? काय तर लोक लिहून घ्यायचं त्याच्या त्यांच्याकडून? काय लिहून घेतलं नाही बाबा, त्यांना विश्वास दाखवून घेतले ना, तुम्ही कुठून आणलो 25 लाख रुपये एवढं? आता लोकांकडनं घेऊन दिले म्हणायचं काय ते करायचं। लोकांकडून व्याजानं घेऊन तुम्ही त्यांना पुढे हाँ दिलात? हाँ 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 बर, हाँ मग ते लोक तुम्हाला त्रास करत असेल ना? हो बर, आता दिलात त्यांचे पैसे तुमचे? नाही कुठले देणार हो साहेब, मग पोलीस कंप्लेंट केला? केली होती की पोलीस कंप्लेंट घेऊन काय ऍक्शन झालं नाही? नाही झालं, कस काय? त्याचं हॅलो, आहे म्हणून व्याजान दिलेत म्हणून कुलकर्णी साहेब म्हणले ते मिटवा मिटवा म्हणल्यावर ते आलता मला 5 लाख रुपये देतो, अच्छा, मिटवा म्हणजे ते पोलीस आलता। पोलिसाकडून पण सहकार्य भेटला की कोणी मिटून टाका म्हणून? हाँ अच्छा ते म्हणला होता 5 लाख रुपये देतो असं तसं, मग माझी रक्कम जास्त असल्यामुळे मी मिटवलं नाही, मग कोर्टातनं केदार मॅडम कडनं एक नोटीस पाठवली त्याला। नोटीस, मग कोर्टाकडून नोटीस पाठवली आहे? हाँ मग काय म्हणून म्हणणं तुमचं? वकील वकील म्हणते ते मिळतील पैसे पण वेळ लागल, चेक आहेत ना माझ्याकडे 7-8 चेक आहेत, वेळ लागल म्हणते ते, अच्छा बर, मग तुम्ही का चेक वगैरे बाउन्स केल्या का त्यांचं? एक चेक बाउन्स केला होता 10 लाखाचा, त्याला मग 20 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी, हा त्याला बी वेळ लागल। हा हाँ बापरे, मग आता दुसरं पर्याय काय निवडलं त्यामध्ये तुम्ही? हे तुम्हाला सांगितलं ना, आणि अच्छा, काल परवा दिवशी देतो म्हणला होता मला 20-22 हजार रुपये आणून देतो म्हणला होता, 1,000 रुपये टिकून गेलाय मला येऊन। 25 लाख रुपये मध्ये हाँ हजार? हाँ मग ह्या त्याला बोलले मुद्दे तुम्ही मी, त्या अगोदर चौकशी करायचं ना, तो काय काम करतोय समोर शक्ती? आता काय करते माहित नाही बघा, आधी फायनान्स तर फायनान्स मध्ये तर बसत होता बघा, वा फायनान्स फायनान्स बंद आहे वो आता त्याचा। फिरावी इकडचे पैसे तिकडे फिरवायचं असं? हाँ अच्छा, तर 25 लाख रुपये मध्ये तुम्हाला फक्त 1,000 रुपये देऊन गेला? हाँ कुठला आहे तो प्रॉपर? आवाज होतोय। वासद, सांगोला तालुक्यात येतो का? अच्छा, नाव का त्यांचं प्रॉपर? संतोष जनार्दन शिंदे। म्हणजे त्याचं गावातलं प्रॉपर नाव आहे का? हाँ, कोण संतोष बाळोबी म्हणते त्याला, जनार्दन शिंदे। जनार्दन शिंदे, सांगोला तालुक्यातला? अच्छा, प्रॉपर का सांगोला तालुका आणि गाव काय म्हणलो? वासुद वासुद जनार्दन शिंदे, ठीक आहे मॅडम, तुम्हाला माझ्याकडून माझ्या ग्रुपकडून जेवढे होईल तेवढे तुम्हाला सहकार्य करेन, जेवढे तेवढे तुम्हाला मदत करेन, ठीक आहे? सांगा बरोबर। नंबर त्यांचं। नंबर जनार्दन शिंदे बोलते का? हाँ पवार बोलतो, टायगर ग्रुप, महाराष्ट्र राज्य। बोला साहेब, एका महिलेची कंप्लेंट आली होती। झालंय कोण साहेब काल तुमचं जे कोण असलं साहेब कोण आहे ते झालंय फोन माझा काल। मी काही पोलीस डिपार्टमेंट मधून बोलत नाही, एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय, हो टायगर तुमच्या ग्रुप। संघटनेचा माणूस होता परभणीचा कोणतर होता काल हा, आज ते फोन माझं आला होता। मित्रच होतं, मी बोलायला लावलो होतो। आता जस्ट मला टाइम भेटलं म्हणून मी फोन स्वतः बोलतोय। तर मी काय विषय आहे? 4 लाख, आता 4 वर्ष झालं 25 लाख रुपये देऊन म्हणतात त्यांनी। दिले साहेब त्यांना पैसे भरपूर वेळा दिले, पोलीस कंप्लेंट पण झाली पंचवीस त्यांच्या वगैरे। 25 लाखांमधून तुम्ही फक्त त्यांना 1,000 रुपये दिलात म्हणते ते, दिलं म्हणते ते मॅडम। काय अहो विषय होता? दहा तसं लाख दिले साहेब गोडीमध्ये 10 लाख, तसं कसं माहितीये का, लॉकडाऊनच्या काळामध्ये ते लोक मदत केलेलं त्यांचं जाणीव असावं, काय ते गोडीत मिटवून नाही टाका बरोबर आहे, मी कुठं काय नाही म्हणते, असं मग नसतो ना? मी कुठं म्हणजे उलट बोललो त्यांना, हा, दिसतच म्हणते त्यांना महिला आहे साहेब। ते आणि त्यांचं मिस्टर पण एक्सपायर झालेला आहे आणि त्यांना हो सहकार्य करत साहेब नाही। बरोबर तुमचं सगळं खरं आहे, मी काय म्हणलं त्यांना काल, त्या तुमचं माणूस होतं ना मित्र होतं ना तुमचा, हा, त्यांना काय म्हणलं माहिती आहे आम्ही ते मला टाइम नव्हतो तुमचं। म्हणून त्याला बोलायला लावलो तुम्ही, आणि तर मला टाइम भेटला तर बोलतोय मी स्वतः। मग असं कसं माहितीये का, एक मिनिट ऐकून घ्या थोडंसं माझं। लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला मदत केली, सहकार्य केलेत बरोबर, हाँ बरोबर आहे तुम्ही ते पैसे व्याजाने फिरवलेत बरोबर,
हाँ बरोबर आहे. हां, मग त्याचं तुम्ही सगळे मुद्दल बिद्दल सगळं गठडी काय ते व्याज वगैरे तुम्हीच खाल्ले बरोबर. मग त्यांना काय ते देऊन टाका ना गोडी ते मी मॅटर दिले कसं. ऐकाय पेमेंट साहेब, मी 10 लाख रुपये त्यांना दिले आतापर्यंत. हां त्यांचा मिनटा मिनटाला फोन येतोय. तुमचा माणूस कोण असला सांगूयात, त्यांना पाठवा. मी त्यांच्या संग बोलून त्यांचा विषय मिटवतो. पण आता सध्याकडे माझ्याकडे पण पैसे नाहीत. मी पूर्ण लॉस झालो होतो, त्यातनं मी उठलो तुम्ही आता. टोटल पैसे किती दिलात त्यांना तुम्ही. 10 ते 12 लाख रुपये आतापर्यंत व्याज दिले त्यांना त्यांनी साहेब. त्यांनी म्हणतात की फक्त 1000 रुपये दिले ते. ते खोटं बोलते दोस्त साहेब. त्याच्या अगोदर पण मागच्या पण मी 1300 रुपये दिले. ते तुम्हाला सांगत नाही ते. अच्छा, आणि हा ते तुम्हाला मला पैसे दिले सांगा, सांगत आता नाही ते. लॉकडाऊनच्या काळामध्ये खाण्याचं वांद होतं लोकांचं बरोबर. हाँ बरोबर आहे. लॉकडाऊन तसल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 25 लाख रुपयाची मदत करणे नाही 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 जे पंचवीस गोष्टी लाख मदत साहेब नाही तर दिले शॉर्टकटली नाही तुम्हाला पंचवीस लाख शॉर्टकटली तुम्हाला शॉर्टकटली तुम्हाला मदत म्हणतो त्या गोष्टी तुम्हाला मी व्याजाने फिरवलं त्याचं तुम्ही पैसे वगैरे तुम्ही कमवलं त्यामध्ये बरोबर. कमवले नाही साहेब. माझे पण पैसे भरपूर अडकले मार्केटमध्ये. अच्छा, तुमच्या अडकले मी कुठे कुठे दारू अडकले हा तर सांगोल मध्ये अडकले ते. असं आहे का. हा मी काय मग माझं फायनान्स होतं स्वतःचा. मी बी त्यांना पैसे दिले अगोदर. मी पण दिलते त्यांना व्याजाने. माझं स्वतःचं लायसन्स फायनान्स आहे. मग काय पण ते गोडीत लॉकडाऊन मॅटर, हा मॅटर काय ते गोडीत मिटवून टाका. त्यांचा पण हो मिस्टर माझी तयारी आहे गोडीचं. त्यांचा पण मिस्टर नाही वाटतोय. हो आणि सगळं सहकार्य मला करा माहित आहे. महिलांना, ते महिला तुम्हाला सहकार्य केलं म्हणलं तुम्ही त्यांना ह्या गोष्टींमध्ये आता मी या साहेब परिस्थितीमध्ये सहकार्य तुम्ही करायला सहकार्य केलं तयार. पाहिजे. हो ऐका 2 मिनिटं. मी सहकार्य करायला त्यांना तयार आहे. हां, मी काय उलट बोलत नाही त्याला. पैसे घेऊन, तिथून तुम्ही पैसे घेऊन आले किती वर्ष झालं तिथून तुम्ही. पैसे घेऊन केले. लॉकडाऊनच्या अगोदर घेतले होते. अच्छा हो, मग लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन नंतर झाल्यावर पण त्यांना मग दिले पैसे भरपूर. तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी. नाही ते फोन केला नाही मला 2 दिवस झाले. एक मिनिट कॉन्फरन्स घेतो त्या मॅडमला. माधुरी मॅडम, हेलो. हा बोला. तुम्हाला त्यांनी 12 लाख रुपये दिलेत म्हणते ने. नाही 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 हो. तो कॉन्फरन्स होती आहे त्यांनी 12 लाख रुपये दिले म्हणतात. मला तुम्ही ऐकायला आलं असतं ना. मी बोलले असते सर त्याला. 12 लाख रुपये दिलेत म्हणते त्यांनी तुम्हाला. नाही नाही अजिबात नाही दिले. हॅलो. दिले नाही तो सर. कोण हा बोला सर. कॉन्फरन्स होती बोला की तुम्ही. हॅलो. हा बोला की शिंदे आहेत का. हा त्यांनीच बोलते. शिंदेच बोलते. कधी दिले तो तुम्ही. दिले ते आतापर्यंत भरपूर दिले. भरपूर व्याज दिलेत पैसे मावशी तुम्हाला. मी काय अहो दिलेत म्हणताय जरा तर लाज शरम पाळा. माझेच घेऊन मला देत होता तुम्ही. एक मिनिट. दिलेत हॅलो ना शिंदे, तुम्हाला. शिंदे बोला की तुम्ही खोट बोलताय का. हिने खोट बोलतात एवढं हिने तळतळून सांगते ते मॅडम. आणि कशाला मी तळतळे सांगतो. तिथूच बोलते साहेब. शिंदे शिंदे काय तळतळे सांगत नाही तुम्ही. एक मिनिट एक मिनिट मॅडम, एक मिनिट मॅडम मला सांगा तुम्हाला दिले का पैसे काही जिने. नाही अजिबात नाही. माझे आणि जे तुम्ही मगाशी माझ्याशी मागा बोललो तुम्ही 1000 रुपये दिलेत फक्त सांगितलं. 1000 रुपये दिलेत का त्यांनी. हा काल परत 1000 रुपये आणून दिलेत त्यांनी मला. एक लक्षात घ्या मॅडम, पोलिसाकडून जर डिपार्टमेंट कडून तुम्हाला सहकार्य भेटत नसेल तर तुम्हाला मी माझ्या ग्रुपचे तिथे पोरे सांगूया काय कार्यकर्ते दिले तिथे कार्यकर्त्यांनी त्यांचे भेट घाला काय आहे ते विषय मिटवून टाका. आणि शिंदे हा साहेब बोला. गोडीत मिटवून टाका. उगो वादविवाद करू नका. आणि ऐकून घ्या ह्यांचं एक मिनिट मिस्टर पण नाही. आणि तुम्हाला करोना काळी तुम्हाला मदत केलेली मॅडम ते त्यांनी तुम्हाला त्यामधले थोडं तर जाणीव असू द्या. अहो पवार साहेब मी काय उलट बोलत नाही. मी त्यांना त्यांनी माझ्यावर कंप्लीट केली होती. त्यांची कंप्लीट काय पोलीस कंप्लीट काय घेतली नाही त्यांनी साहेबांनी. अच्छा, का बरं घेतले नाही. मॅटर आहे म्हणलं ते काय त्यांचा मॅटर आहे. पैशाचा मॅटर आहे म्हणून पैशाचा मॅटर का बरं विचार नाही. ऐकून घ्या की त्यांचा विचार होता की गोडीत मिटून टाको पैशाचा मॅटर आहे. 40-40 सेकंड साहेब पैसे दिलेत ना आतापर्यंत. पैसे माझे शिंदे शिंदे पुढे येता का तुम्ही जरा. माझेच पैसे घेऊन मला दिले तुम्ही. माघारी गेला दिले माघारी. मग माघार बघा साहेब दिले का नाही. माझे माझे घेऊन तुम्ही दिलेत. माझे पुढचं रक्कम वाढली नाही का. मग तुमची रक्कम वाढली नाही का. तुम्हाला एक मिनिट एक मिनिट तुम्ही खरं खरं बोलला म्हणजे किती पोचले आजपर्यंत तुम्हाला. हॅलो मॅडम, तुम्हाला किती पोचले आजपर्यंत. 2-2.5 लाख रुपये आले असतील बघा मला. मग तुम्ही 1000 रुपये का बरं बोललो असं. पहिल्यापासून 4 वर्षात असं सांगायचं ना पूर्ण स्पष्ट. 2.5 लाख रुपये तुम्ही म्हणता, 2.5 लाख रुपये म्हणता. आणि हा शिंदे शिंदे बोलतोय की तुम्हाला 12 लाख रुपये पोचलेत. नाही नाही 2-2.5 लाख रुपये पोचले असतील. पण ही पैसे त्यांना माझेच घेऊन मला फिरवलेत. ही बी लक्षात असू दे साहेब. लक्षात घ्या बघा तुम्ही तुम्ही काय का साहेब. मी काय एक मिनिट एक मिनिट. बरं ठीक आहे, तुम्ही जनार्दन शिंदे कधी देणार पैशांचे तुम्ही. माझ्यावर सध्या साहेब पैसे मी येईल तसं देतो थोडं थोडं माझ्या प्रपंचातनं काढून.
म्हणजे माझे पण प्रपंचात पैसे काढून आलेले म्हणजे तुम्ही पण पुढे फिरवलं असेल ना पैसे ते, आहे फिरवले ते की मी कुठं नाही म्हणते मग ते पैसे काय द्या, जोडणी करून ही द्यायचा नाही ना। व्यवस्था आहे माणसाला का होणार मी काय माणसाला काय म्हणतो ते सांगायची. पैसे पूर्ण गोळा करायचे, पैसे ऍडजस्ट करून देऊन टाकायचं ना, मग तू असं हा बोलतो बरोबर तुम्हाला। आहे. हा तुम्ही आता कसं हां बोलताय मग आणि कसं ते लवकरात लवकर काय ते 1 महिना 15 दिवसात काय ते थोडेफार थोडे एका करून महिना देऊ, फोडणार साहेब एक महिना एक मी काय फोडणार. म्हणतो थोडे थोडे करून देऊन टाका, हा 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 नाहीतर हा मला हा आमच्या ग्रुप तर्फे दुसरं काय तर आम्हाला दुसरं आम्हाला करायला येते बरोबर आहे, सामाजिक संघटना आहे आम्हाला, आम्ही लोकांना मदत करतो, पण असं ते महिलांना तुम्ही अहो तुम्ही मग तुम्ही मी सामाजिक संघटनेला कुठं काय खोटं बोलतोय साहेब. एक मी मिनिट काय एक नाही मिनिट एक म्हणतो मिनिट तुझे. एक मिनिट ऐकून घ्या माझं, पहिले तुम्हाला कोरोना काळी तुम्हाला मदत केलीच नाही मॅडमनी, मग तुम्ही अहो पण मी तसं मदत तुम्ही ते करतो तो पुढं माझे पुढं चालू फिरवलेले आहे. पैसे ते गोळा करून देऊन टाका। मी हा त्या हा मी महिलांचं ऐकतो भाई बोला. मी ऐकून घ्या, त्या महिलाचं ऐकत नाही, मी पण तुम्हाला साईड देतोय, तुमची पण अडचण हा असेल ना बरोबर। हा हां बरोबर. तुम्ही हा पण ते समोरच्या माणसाला फिरवलेत ना पैसे, ते पैसे गोळा करून देऊन टाका ना, म्हणतो माझं बोलणं। हा हां मग मी मग काय म्हणतात साहेब फोन केलो कसं मिळेल गोळा कसं करणार म्हणजे ते ना कधी तुम्ही देणार सांग. सांगा मला, हा कधी देणार आहे तुम्ही? बघा एक महिन्याची मला मुदत द्या मी दे ना. एक महिन्यात काय असेल ते मॅडम बऱ्यापैकी त्यांना रक्कम गोळा करून देतो. माधुरी खाडे मॅडम, आज तारीख आहे 26 तारीख, ऐकून घ्या, हा 26 तारीख पुढच्या आहे. सव्वीस हा तारखेपर्यंत तुम्ही किती देणार पैसे? त्यांना 1 लाख 1.5 लाख पर्यंत पोच करतो. बर असं थोडं थोडं करून हा देऊन टाका मी हा म्हणतोय, हा नाही हा आता ऐकून घ्या, असं पैसे होत नसेल तर मग आम्हाला दुसरं आमच्या ग्रुप तर्फे दुसरं ऍक्शन घ्यावं लागेल आम्हाला, सांगतोय तुम्हाला। अहो तुम्हाला देत कोण तुमची राहिलो ते त्यांना एक तुम्ही मिनिट देणार मी देत ऐकून घ्या, नाही माझं तुम्ही. माझं पहिले पूर्ण ऐकून घ्या, गोडीत गोडीत मिटलेलं हा बरोबर मॅटर आहे. वादविवाद करू नका, गोडीत मिटून टाका। हा हं? हा ठीक आहे बरोबर आहे. हा मॅडम तुम्ही हा टेन्शन घेऊ नका, गोडी गोडी जसं येईल तसं तुम्ही घेऊन टाका। आता काय तुम्ही दिलं म्हणल्यावर तर पोलीस कंप्लेंट वगैरे करायला काय, जाऊ नका, गोडीत मिटून टाका, काय म्हणणं आहे मॅडम तुमचं? होय की बरोबर आहे. पण हां अहो मला आता सध्या माझी लय अडचण झाली आहे. मला भाडं द्यायचं सगळं तटलंय. माझं शिंदे लोकांचे पैसे द्यायचे लोक हां त्रास साहेब देतात. काय ते गोडीत मिटून टाका। ओ मी तूच म्हणते साहेब तू म्हणते 26 तारखेला त्यांना. हो मग तर जवळ अहो त्याच्या लय आधी जर तारखा आलं दिल्या तर बघा त्यांना. मला लय तारखा दिले साहेब बरं का तसं त्यांना. बोल ना. मग जरा व्यवस्थित बोला. मी तुम्हाला व्यवस्थित बोलतोय. मी बी व्यवस्थित त्याने बोलते तुम्हाला. हो ह्याने तुम्ही करू नका. हो त्याने ह्याने करू नका. भर दिलेत ना तुम्ही भर. तुम्ही म्हणते तुम्ही तारखा किती दिलेत मला सांगा तुम्ही. मग माझी पण अडचण आहे. मी पण तुम्हाला माझ्या प्रपंचात त्या दिवशी 1400 रुपये दिले त्यांना का सांगितलं नाही तुम्ही. हजार दिले सांगता तेवढं कसं. एक मिनिट ऐकून आता घ्या, काल आता तुम्ही काल जनार्दन जनार्दन तुम्ही 26 तारीख सांगितले, 26 तारखेला तुम्हाला फोन लावतो, नाही तर 26 तारखेला मॅडम तुम्हाला फोन लावेल, 26 तारखेला हा 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 लाख दीड लाख हा दोन हा लाख किती गोळा होईल ते देऊन टाका। हां हा ठीक बरोबर आहे, राईट बोला साहेब. हां हा राईट बोललो नाही, मग ऐकून घ्या ते मी तुम्हाला माझ्याशी तुम्ही जर जे मी तुम्हाला फोन करतो प्रामाणिक जे तुमचा नंबर बोलते ना मी त्या असं जरा खोटं मी बोलून नंतर ना 26 तारखेला फोन केलो असं झालं तसं झालं बोलू मी नका। ऐकालो ओके म्हणतो. मी तुम्हाला त्याच्या आता मी तुम्हाला मी स्वतः फोन करून माझ्याकडे जर गोळा झाले त्याच्या आत तर जेवढे 10-20 जेवढे गोळा असेल तेवढं तुम्हाला फोन करून त्यांच्या ताब्यात देतो. ओके ठीक आहे पण ओके तुम्हाला फोन मॅडम, लावला तर मी पैसे देणार नाही बोलले तिने असं आता साहेब. तसं माझ्याशी बोललंय तसं मी ऐकून घ्या, मी माझं तर तुम्ही बघितलं की युट्यूबवर जे काम केलं, तुम्ही एवढ्या विश्वासनं फोन केला, दुसऱ्याला देऊ नका भया, तुम्हाला तुम्ही स्वतः बोला म्हणून बघितलं का नाही, हा मग मॅम त्यासाठी मी स्वतः टाइम काढून बोललो आता त्यांना देतो म्हणले, तर त्यांनी वायदा केली 26 तारखेला, 26 तारखेला देतील ते। ऐकलो का शिंदे? हो साहेब. हो ऐकलो का मॅडम? हा त्याला त्यांना माझा नंबर ब्लॉक तर काढा म्हणा. हो त्यांचा नंबर ब्लॉक मधून काढाओ। अहो सारखं फोन करतील नाही मला नाही साहेब करणार नाही हो. करणार नाही, फोन नंबर काढा देना, काढा काढा, बरं ठीक आहे ठीक आहे काढतो काढतो. 26 तारीख हा सांगतोय तुम्हाला। हा साहेब. ओके।